महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अश्वमेघ युवा मंच व गणेशभाऊ कवडे मित्रपरिवार यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरात जवळपास 287 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उक्तीपोटी गणेश कवडे नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात. कोरोनाच्या कालखंडात देखील त्यांनी अतिशय सुंदर सुंदर उपक्रम जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावोगावी जाऊन राबवले होते. या रक्तदान शिबिराच्या वेळी त्यांनी एक विशेष उपक्रम आयोजित केला होता. ओझर गावातील सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य व इतर महिला ग्रामस्थ यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना महाराष्ट्रामध्ये या कोरोनाच्या कालखंडामध्ये काम करत असताना उत्तम आयु आरोग्य लाभावं यासाठी अभिषेकही करण्यात आला होता. यासाठीही महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होता. या रक्तदान शिबिरात आलेल्या रक्तदात्यांना एक छत्री, एक झाडाचं रोपटं देऊन व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, ओझर. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आणि एक विनम्र अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिर सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. माझे अतिशय जवळचे मित्र, या गावचे सुपुत्र, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं आणि आदित्य ठाकरे साहेब यांनी त्यांची खास नियुक्ती बारामती लोकसेवेसाठी संपर्क प्रमुख म्हणून केली, ते आपल्या सगळ्यांचे जवळचे लाडके आदरणीय गणेश भाऊ कवडे यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. पुत्र देगा ऐसा गुंडा जसा तिन्ही लोकी झेंडा. जगन शेठ कवडे, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल. गेली 30-35 वर्षापासूनचा जवळचा स्नेह या कुटुंबाशी माझा राहिलेला आहे. स्वर्गीय संभाजीराव काकडे साहेब, स्वर्गीय किसनरावजी बानखेडे साहेब, आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि माझ्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य असणारे तात्यासाहेब गुंजाळ यांच्याबरोबर मी खूप वेळा जगन शेठ यांना खास भेटण्यासाठी मिळायचं. किसनरावजी बानखेडे तर खूप वेळा म्हणायचे मी स्कूटरवर यायचं, मोटरसायकलवर यायचं, म्हटलं आपण जगन शेठला भेटून येऊ. एवढा स्नेह, एवढं प्रेम जगन शेठनी या लोकांमध्ये किंबहुना आंबेगाव जुन्नर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी दिलं. अतिशय आदरानं त्यांचं नाव घ्यावं आणि त्यांच्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थानं वारसा चालवणारे आमचे मित्र गणेश भाऊ. महाराज, गणेश भाऊ म्हणजे एक विश्वास आहे, गणेश भाऊ म्हणजे लोकांचा आधार आहे, गणेश भाऊ म्हणजे युवकांची प्रेरणा आहे आणि एक अतिशय उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. यशाच्या शिखरावर पोचून देखील त्यांनी जमीन कधी सोडली नाही, जमिनीशी आपली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. अशा प्रकारचं एक कर्तृत्ववान प्रभावशाली व्यक्तिमत्व गणेश भाऊंचं राहिलेलं आहे. कारण त्यांच्या समोर त्यांची स्तुती करणं योग्य नाही, त्यांना कदाचित आवडणार नाही, परंतु जे आहे वास्तव आहे ते लोकांना कळणं देखील गरजेचं आहे. मी त्यांना कालच फोन केला, त्यांच्या बातम्या एवढ्या झळकतात. त्यांनी एक आदित्य रथ सुरू केला आणि बारामती लोकसभेची जी शिवसेनेची पडझड झालेली होती ती त्यांनी अतिशय प्रभावीपणानं पुन्हा युवक संघटना उभे केली. अतिशय असामान्य अशा प्रकारचे गणेश भाऊंचं व्यक्तिमत्व. सामान्य माणसालाही आदर वाटावा, आदर्श वाटावा अशा प्रकारचं एक त्यांचं व्यक्तिमत्व. त्यांनी जे काम केलेलं आहे खरोखर अतिशय वाखाणण्यासारखं आहे. गणेश भाऊंचा जर उल्लेख केला तर निळ्या अनंत आकाशामध्ये अनेक ढगांनी एकत्र जमावं आणि त्याच्यातून प्रचंड विजेचा कडकडाट निघावा त्याचं नाव गणेश भाऊ आहे.
अथांग शांत समुद्रामध्ये एखादी छोटीशी लाट तयार व्हावी आणि त्याचं रूपांतर सुनामीमध्ये व्हावं, त्याचं नाव गणेश भाऊ आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये त्यांनी काम केलं. मग अशी महाराज आपण उल्लेख केला की रक्तदान आणि आरोग्य सेवा ही सध्याच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. पेपरला बातमी वाचली, माजी मुख्यमंत्री कर्नाटकचे कृष्णस्वामी, त्यांना 2 दिवस आयसीयूमध्ये बेड मिळालं नाही, एवढी भयानक परिस्थिती होती. आणि आमचा गणेश भाऊ रात्रंदिवस, मला एकदा रात्री 2 वाजता फोन आला, म्हटले भाऊ तुमचा एक मित्र डॉक्टर आहे आणि तिथं समोर पेशंट आहे, आपले ॲम्ब्युलन्स गेलेले आहे आणि जागाच नाही, त्या डॉक्टरला तुम्ही फोन करा. रात्री 2 वाजता, म्हणजे हा माणूस झोपतो पण आहे लोकांच्या सेवा करताना, म्हणजे एवढी तळमळीने लोकांची त्यांनी सेवा केली. मग अशी गणेश भाऊंनी उल्लेख केला आणि मी अध्यक्ष साहेबांना देखील मग असे सांगितलं, आंबेगाव तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यात फिरत असताना दिवसभरातून 2-3 वेळा तरी मला ॲम्ब्युलन्स दिसते, बेबी अण्णा आणि गणेश भाऊंचा फोटो असणारी ॲम्ब्युलन्स दिसली की मी गणेश भाऊला फोन करतो. चांगली सेवा चालली आहे तुमची. करोनाच्या काळात देखील लोक घरामध्ये बसलेले होते, एवढी मोठी महामारी असताना देखील लोकांच्या मध्ये फिरून लोकांची सेवा करण्याचं एक पवित्र काम गणेश भाऊंनी केलं. रक्तदान असेल, आरोग्य सेवा असेल, सर्वसामान्य माणसाची सेवा असेल, असं एक प्रभावी काम गणेश भाऊंनी या भागामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. गणेश भाऊंचा जनसंपर्क देखील मी जवळून पाहिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये असा तालुका नसेल की तिथं गणेश भाऊची ओळख नसेल. हे सगळं करत असताना मगाशी त्यांनी उल्लेख केला, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळालेले आहेत, आपल्या सगळ्यांची प्रेरणा त्यांना मिळालेली आहे आणि आज खरोखर अतिशय चांगला योग आहे. काय आज साहेबांचा वाढदिवस आहे, आज अंगारकी चतुर्थी आहे, आंब्याच्या वनात कोकिळीचं गायन व्हावं आणि सोन्यालाही सुगंधाचं वरदान मिळावं, अशा प्रकारचा हा सुवर्ण क्षण आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आणि या माध्यमातून आमचे गणेश भाऊ म्हणजे अतिशय सेवा, त्याग, निष्ठा ह्या गोष्टी फक्त अलीकडे पुस्तकात वाचण्यापुरत्या महाराज राहिलेल्या आहेत, परंतु साक्षात आपल्या अंतकरणामध्ये आचरणामध्ये या गोष्टी त्यांनी साकारून सर्वसामान्य माणसाच्या अतिशय प्रामाणिकपणे ते सेवा करत आहेत. माझ्या माता भगिनींची ते सेवा करायत, युवकांची सेवा करत आहेत. कधीही अडचण आली म्हणजे सर्व रोगावरचं गुणकारी औषध म्हणजे गणेश भाऊ कवडे. काहीही काम निघू द्यात, कोणाचंही काम निघू द्यात, गणेश भाऊंना फोन करावं आणि त्यांनी काम ते अतिशय लिलया करावं, अशा प्रकारचं एक चांगलं व्यक्तिमत्व गणेश भाऊंचं आहे. मी गणेश भाऊंना सांगितलं, मी आज या ठिकाणी फक्त भाषण करायला येणार नाही, मी जरी पुणे जिल्हा शिवसेनेचा संपर्क प्रमुख असलो तरी मी आज या ठिकाणी उद्घाटन करताना मी रक्तदान देखील आज या ठिकाणी करणार आहे. आणि या बोलीवर मी गणेश भाऊंना या ठिकाणी सांगितलं मी येणार आहे. आणि आता हा कार्यक्रम संपल्यानंतर मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने महाराज रक्तदान करणार आहे. पूर्वी 36 वेळा केलं, आज हा 37 माझी वेळ आहे आणि खूप आनंद वाटतो सामाजिक सेवा करत असताना. मग काल मगाशी जगनशेठ कवडे किंवा वक्त्यांनी मगाशी उल्लेख केला, जागरच्या माध्यमातून गेली 20-25 वर्ष आम्ही समाजाची सेवा करत आहोत, पक्षाच्या माध्यमातून सेवा करत आहोत. जिल्हा परिषदेला सदस्य असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रश्न निर्माण झाला होता महाराज, आणि सर्पदंशावरील लस मिळत नव्हती. मग सर्प चावल्यावर काय होतं हे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला कळावं म्हणून त्याच्या अंगावर मी जिवंत साप सोडला होता. जिल्हा परिषदेमध्ये जाऊन आम्ही देखील अतिशय आक्रमक कामं केली आणि गणेश भाऊ देखील म्हणजे आमचा अतिशय सख्या भाव एवढा जवळचा माझा सहकारी आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, विघ्नहर्त्याचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहतील गणेश भाऊच्या, आणि भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांचं आशास्थान म्हणून आपण गणेश भाऊकडे बघतो आहोत. मी विघ्नहर्त्याला प्रार्थना करेल आपल्या सगळ्यांच्या वतीने की त्यांच्या या कार्याला आशीर्वाद द्यावो आणि बलदंड बलशाही श्रेष्ठ आणि सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचं सामर्थ्य विघ्नहर्त्याने गणेश भाऊच्या पोलादी मनगटामध्ये द्यावं, अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विघ्नहर्त्याला प्रार्थना करतो आणि या पवित्र कार्यास मनापासून शुभेच्छा देतो आणि 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.